रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत असणाऱ्या नांदुरा येथे भारतीय स्टेट बँक मधील खातेदार हे ग्राहक नसून जणू दरोडेखोर असल्याची वागणूक या शाखेत ग्राहकांना मिळते. शिवाय येथील कर्मचारी हे वेळेवर येत नाही आणि आल्यानंतर सुद्धा लोकांचे कामे करत नाहीत. तसेच ग्राहकांसोबत वागणूक ठीक नसल्यामुळे या बँकेत खाते असलेले ग्राहक तसेच इतर व्यवहारासाठी आलेल्या लोकांना बँक या नावानेच काटा उभा राहतो. नांदुरा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे बहुसंख्य हा शेतकरी वर्ग आहे. लोकांना हातचे कामे सोडून 2-3 दिवस बँकमध्ये चक्कर मारावे लागतात. ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि शेतकरी यांना या बँकेत नेहमीच कर्मचारी उद्धट वागणूक देतात. 4 कॅश काउंटर असताना देखील नेहमी 2 चालू असतात आणि तेथेही मोठ्या रकमा भरणाऱ्या धनिकांनाच प्राधान्य दिले जाते आणि इतरांना ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो. ग्राहकांची कोणतीही अडचण ऐकून न घेणाऱ्या या उर्मट कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी वचक ठेवणे आवश्यक आहे असा सूर जनतेतून निघत आहे. मी नांदुरा देवकाबाई नागोराव शिरजोशे, माझ्या घरचा बुवा बिमार असते, श्रावणबाळाचे पैसे घ्यायला आली. मी इथं आली तेव्हापासून 10 वाजतापासून तो साहेब म्हणजे 5 मिनिटात येतो, 5 मिनिटात येतो. यायचे 5 मिनिटं कोणच्या आहेत? 100 रुपये रोजानं आम्हाला कामाला जावं लागते साहेब, आमचं पोट भरत नाही. आणि नाही तर आमची अशी भूमी नाही आम्ही की आमच्या जरा पावल्या जात नाही. आणि हे बँका आहे का काय आहे, हा न्याय तुम्ही द्या. त्यांना भरपूर लाईन लागलेली आहे, कर्मचारी वर्ग बरोबर बोलत नाही. आज 3 तास झाले या ठिकाणी मी उभा आहे. वरच्या वर जायचं असलं शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी त्याचं कर्जमाफीचं ते बी पूर्ण मिळत नाही. दर हप्त्याला माझे 2 ते 3 चक्कर असतात. आता भरपूर रोड नाही झाली, तिथे 3 लाखो 10 लागते. आता गाडी मोटरायची वेळ होत नाही. आता पाय पाय जाणं आहे साहेब, अडलो कालं काही सोय नाही, चहा प्यायला नाही. खोडतो. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विठ्ठल भातुरकर, नांदुरा बुलढाणा.